रायगड किल्ल्याहून नवी मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या खासगी बसला महाड तालुक्यातील कोंझर घाटात अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला चिखलावरून घसरल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच कोंझर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ऐरोली येथील हे पर्यटक रायगड किल्ला पाहून परतत होते. या बसमध्ये एकूण 44 जण होते. बस चिखलात घसरून 25 ते 30 फूट कोसळली, परंतु चालकाने झाडाचा आधार घेत बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीतून बाहेर काढून धीर दिला.